ज्या पद्धतीने रेल्वे प्रशासन AC लोकलच्या बाबतीत गैरसमज पसरवत आहे, मला वाटतंय की मुंबईच्या प्रवाशांना चिमटा काढण्याचं काम रेल्वे प्रशासन करते. सगळीकडे विरोध वाढत असताना AC लोकलची आतुरतेने जनता वाट बघते, अशा पद्धतीचं प्रसिद्धी पत्रक काढणं म्हणजे जखमेवरती मीठ सोलण्यासारखं. एवढंच जर होतं, मागच्या आठवड्यात तुम्ही म्हणत होतात की मुंबईमध्ये ते म्हणजे आम्हाला AC प्रचंड मागणी येते, तर मग भांडुपमध्ये नवीन आंदोलन का झालं? भांडुपमधल्या प्रवासी संघटनांनी पोस्टर्स बॅनर्स का लावले AC विरुद्ध, आणि तुम्ही रात्री 1 वाजता कारवाई का केली? मी जे सांगतोय की प्रवासी भलेही रुळावर उतरत नसतील किंवा विरोध अजून तीव्र होत नसेल, पण ही धगधग तर दिसते ना. या धगधगीचं आगीत रूपांतर व्हायला वेळ नाही लागणार आहे. म्हणजे शहाण्या समजूतदारपणाने रेल्वे प्रवाशी रेल्वे प्रशासनाशी बोलताय याचा गैरअर्थ घेऊ नका की ते शांत आहेत, ते काही करणार नाहीत, असं नसतं. जेव्हा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न येईल, किंवा रोजीरोटी म्हणजे जीव आणि रोजीरोटी हे एकत्र जातात ना. रोजीरोटीच बंद होणार आहे AC लोकलमुळे, गाडीत चढताच येत नाही, जीव जातो आहे, तर ते उभे राहतील ना, ते संघर्षासाठी उभे राहतीलच. तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, 9-3 एक ठाण्याची लोकल होती. सगळे मंत्रालयीन कर्मचारी, शासकीय कर्मचारी त्या लोकलनी ठाण्याहून निघायचे आणि मुंबई करता यायचे, बरोबर 10:30 ते कामावर पोचायचे. आता ती रद्द केली आणि ती डायरेक्ट AC केली. कुठं जायचं मंत्रालयीन कर्मचारी? ते काय सगळे क्लास 1 IAS ऑफिसर वगैरे नाही आहेत, ते चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी कर्मचारी आहेत. ते जायचे ट्रेन ठाण्याला, काही सेक्रेटरी अंडर सेक्रेटरी राहत नाही ना. त्याच्यामुळे हा जो काही प्रकार आहे, हा जर गांभीर्याने घेतला नाही तर रेल्वे प्रशासनाला मोठी किंमत मोजावी. असं आहे की याचा निकाल आता जनता घेईल. जनतेच्या नजरेतनं काही गोष्टी सुटत नाहीत. तेव्हा वक्त सगळ्याचं उत्तर मिळेल. या देशाचा इतिहास बघितला तर कृष्णावरती सर्वात जास्त गाणी जर कोणी लिहिली असतील तर ती सगळी उर्दूमध्ये मुसलमान म्हणजे साहिब लुधियानवी. त्याचा ॲक्टर दिलीप कुमार. असं गाण्यावरनं कुठला धर्म जात नवीन समीकरणं कुठलं येत आहेत? म्हणजे आता गाणं लावलं तरी कुठल्याही जातीचं येतं? त्या गाण्यामधलं शब्दरचना ही एखाद्याची वाहवा करण्यासाठी, त्या गाण्याची शब्दरचना बघा कशी आहे. उर्दूमध्ये तारीफ ज्याला म्हणतात, प्रशंसा ज्याला म्हणतात, अशा पद्धतीचं जर गाणं आहे तर त्याच्याशी कशाशीही तुम्ही कशाही जोडाल, फक्त जातीभेद धर्मभेद करण्यासाठी, तर त्याला काय अर्थ नाही ना. कारण का त्यांना चिंता आहे ना, कावळा काय करेल सांगता येत नाही. श्राद्ध कोणाचं घातलं जाईल सांगता येत नाही ना. त्याच्यामुळे बरोबर त्यांचं काय वागणं चुकीचं नाही. कारण का निश्चिताचं काहीच नाही आहे ना. निश्चित काहीच नसल्यामुळे, अस्वस्थता असल्यामुळे ते सगळं दिसतं.